मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नितीन गडकरींच्या भेटीला गेलेले आहेत. या घडीला एक महत्वाची बातमी येते. दिल्लीत गडकरींच्या निवासस्थानी ते गडकरींची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीमध्येच आहेत. अमित शहांची सकाळी त्यांनी भेट घेतली आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची काय अवस्था झालेली आहे त्याविषयीही संवाद साधला. पण अर्थातच राजकीय चर्चाही झाली असणार आहे. आणि आता अशी माहिती मिळती आहे की देवेंद्र फडणवीस हे नितीन गडकरींच्याही भेटीला गेलेले आहेत. दिल्लीत गडकरींच्या निवासस्थानी जाऊन ते त्यांची भेट घेत आहेत. प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. प्रशांत, एका बाजूला शरद पवार सोनिया गांधींच्या भेटीला आलेले आहेत, दुसरीकडे आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा दिल्लीत आहेत. ते आता गडकरींना भेटायला गेलेले आहेत. पवार पोहोचले. महत्वाचं म्हणजे जर बघितलं नुकतेच शरद पवार हे सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे. दुसरीकडे नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे की देवेंद्र फडणवीस जवळपास त्यांनी अत्यंत महत्वाच्या चर्चा सुरू आहे. राजकीय घडामोडी सुरू आहेत. महाराष्ट्रात ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत त्याच्या पार्श्वभूमीवरती ही अत्यंत महत्वाची बैठक बनली होती. आपल्याला माहित आहे सकाळी अमित शहा यांच्यासोबत एक अत्यंत महत्वाची बैठक झाली. त्या बैठकीनंतर आता महत्वाचं म्हणजे जर बघितलं देवेंद्र फडणवीस आणि यांच्यासोबत अत्यंत महत्वाची बैठक गडकरींची सुरू आहे. एक अत्यंत हे अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे सगळ्या पार्श्वभूमीवरती जर ठरत असेल की गडकरी आणि फडणवीसांची बैठक ही यातून काय निर्णय निघतो हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. नक्की प्रशांत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. दरम्यान संजय राऊत राज्यपालांची भेट घेऊन राजभवनामधून बाहेर पडल्याची माहिती मिळते आहे आणि ते काही क्षणात पत्रकारांशी बोलतील. रामदास कदमही त्यांच्या सोबत होते. या दोघांनीही कोश्यारी यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीनंतर ते पत्रकारांच्या समोर संवादासाठी बसले आहेत. कळेल. जरा थांबा तुम्ही, बोला आता काय प्रश्न. आपण भेट घेतली, काय चर्चा झाली, काय विनंती. सन्माननीय राज्यपालांना मी आणि रामदासजी कदम भेटलो. बराच वेळ आम्ही चर्चा केली आहे. सत्य महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीवर सुद्धा चर्चा झाली हे सुद्धा सत्य आहे. पण आमच्या दृष्टीनं ही एक सदिच्छा भेट होती. बऱ्याच दिवसापासून त्यांच्या भेटीचा वेळेबाबत आम्ही हे करत होतो आणि दोन तीनदा आम्ही भेटू शकलो नाही वेळ घेऊन. आजची भेट ठरली. उद्योजींकडून आम्ही त्यांना भेटलो. राज्यपालांना आम्ही उद्योजींकडून बाळासाहेबांचं जे पुस्तक आहे फटकारे ते भेट दिलं. उद्योजींची जी दोन पुस्तकं आहेत पहावा विठ्ठल आणि गडकिल्ल्यांसंदर्भातलं महाराष्ट्राचं पुस्तक जे आहे महाराष्ट्र माझा ते भेट दिलं. ते राज्यपालांनी चाळलं, त्यांना खूप आवडलं. ते त्यांनी कार्टून चालली बाळासाहेबांची पाहिली, त्या संदर्भात त्यांनी आमच्याशी चर्चा केली. अनेक विषयावर चर्चा झाली पण बेसिकली भेटीचं कारण आम्ही मानतो की बाबा ही चर्चा सदिच्छा भेट होती. एक दुसऱ्याचं ख्याली खुशाली, देशाची परिस्थिती, अर्थात तेही राज्याचे मुख्यमंत्री होते बराच काळ, केंद्रात मंत्री होते, भाजपचे पूर्वी नेते होते, एका मर्यादेत राहून आम्ही चर्चा केली. आम्ही इतकं सांगितलं की लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावं आणि सरकार स्थापनेबाबत शिवसेना हा कुठे अडथळा ठरत नाही. आम्ही परिस्थिती त्यांच्या समोर मांडली. सरकार का उशीर का होते सरकार स्थापनेला याच्याविषयी आमच्याकडे माहिती नाही. राज्यपालांच्या मर्यादा, हॅलो, संविधानाने दिलेले त्यांना अधिकार हा त्यांचा विषय आणि राज्यपाल या महाराष्ट्रामध्ये सतत घटनेनुसारच काम करतात ही परंपरा आहे. भाजप असं म्हणतंय मुख्यमंत्रीपद सोडून इतर मंत्रिपद राजभवनामध्ये या विषयावर चर्चा करणं बरोबर नाही. आत्ताच मी ही एक बिगर राजकीय जागा आहे, ही नॉन पॉलिटिकल जागा आहे. इथे मला राजकीय चर्चा करायची नाही. राज्यपाल हे कोणत्याही पक्षाचे नसतात. त्यांची भूमिका तटस्थ असते. त्यांच्याशी बोलताना मला वारंवार जाणवलं की खूप वर्षांनी महाराष्ट्राला एक अत्यंत अनुभवी राजकारणाची, देशाची जाण असलेला, कायद्याची जाण असलेला असा राज्यपाल आम्हाला मिळालेला आहे.
आम्ही त्यांना भेटायला. राऊत साहेब आपली मुलाकात हुई क्या कहेंगे आप? आपकी मुलाकात हुई है राज्यपाल से आज, क्या बातचीत हुई है, किस विषय पे बातचीत हुई? राऊत साहब, राजकीय पक्ष सत्ता स्थापन करण्यास अपयशी ठरला तर शिवसेनेची तयारी आहे का? शिवसेनेकडे पाठिंब्याचे आमदार आहेत का? हिंदी में योग्य वेळी कळेल अभी आप बताइए. राज्यपाल से आपकी मुलाकात हुई है? देखिए आज मैं और मेरे सहयोगी नेता शिवसेना के रामदास जी कदम दोनों राजभवन में आकर राज्यपाल महोदय से मिले और लगभग एक घंटा तक हमारी चर्चा हुई. राज्यपाल पद एक नॉन पॉलिटिकल, एक संवैधानिक पद है. ये कर्टेसी विजिट रही हमारी खास करके, लेकिन जब बात निकली है, हम मिले हैं, तो महाराष्ट्र की जो राजनीतिक स्थिति बनी हुई है उस बारे में जरूर चर्चा हुए. फिर हमने भी हमारी बात राज्यपाल महोदय के सामने रखी. राज्यपाल जी ने बहुत ही शांतिपूर्ण तरीके से हमारी बात सुनी है. हम उनको यही बताना चाहते थे, अगर बात निकली उस वक्त, तो जो सरकार नहीं बन रही आज तक और जो एक कन्फ्यूजन एक बन गया है पूरे राजनीतिक माहौल में, उसके लिए हम जिम्मेदार नहीं है. हम चाहते हैं सरकार बने और किसी की भी सरकार बनने में शिवसेना रोड़ा नहीं डाल रही है. जिसके पास बहुमत है वो सरकार बनाएगा, यही बात वहाँ भी चर्चा में आएगी. धन्यवाद. आप सिंगल लार्जेस्ट पार्टी जो है, सिंगल लार्जेस्ट पार्टी को बुलाने की बुलाया जाए, इस तरह की मांग आपने की राहुल साहब कि बीजेपी सिंगल लार्जेस्ट पार्टी उनको? देखिए मैं राज्यपाल को कोई सूचना नहीं दे सकता हूँ. राज्यपाल राजभवन अपने आप एक ऐसी संस्था है संविधान से बनी हुई, अपना निर्णय राज्यपाल खुद लेते हैं, किसी के सलाह मशवरे से नहीं. लेकिन राहुल साहब एक सूचना नई मांग पे आई है कि अगर देवेंद्र फडणवीस को सीएम नहीं बनाया जाए तो मांग सकते हैं आप लोग, सूचना क्या है? नहीं नहीं, ये इस प्रकार की कोई ना हमने मांग की है ना किसी ने आकर हमारे कान में ये बात बताई है, ये हमारा काम नहीं है. कांग्रेस एमएलए संजय राऊत आणि रामदास कदम यांनी राज्यपालांची भेट घेतलेली आहे. राज्यपालांची भेट घेऊन त्यांनी सरकार स्थापनेकरता खरं तर ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त संख्याबळ आहे आमदारांचं त्यांना तुम्ही आमंत्रित करावं अशी विनंती केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी काही पुस्तकं देखील उद्धव ठाकरेंची आणि बाळासाहेब ठाकरेंचं पुस्तक त्यांना भेट देऊ केलेलं आहे. आणि या ठिकाणी मी कोणत्याही प्रकारचं राजकीय भाष्य करणार नाही, कारण हे ही एक संविधानिक जागा आहे, संविधानिक पद या ठिकाणी राज्यपालांचं आहे आणि त्यांच्यामार्फतच आता पुढील कारवाई जी काय असेल किंवा जी पावलं जी ती उचलल्या जातील असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. या महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजचं या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.